चिखली सहकार क्षेत्राच्या सहकार्याने अन्न छत्राला सुरुवात। दिनांक 19/5/2020 पासून दररोज 1000 लोकांना मोफत भोजनदान अन्न छत्राची व्यवस्था हॉटेल स्वरोची मेहकर फाटा या ठिकाणी करण्यात आली। कोरोनाच्या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी हजारो लोक पायपीट करत आपल्या गावाकडे परत जात आहेत। लॉकडाऊन मध्ये सर्व काही बंद असून सुद्धा जे मिळेल किंवा पायी प्रवास करत आहेत। आपल्या रेणुका मातेच्या या चिखली नगरातून जात असताना कोणीच उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत भारतीय जनता पार्टी व तसेच चिखली अर्बन बँकेने स्वतः पुढाकार घेऊन मेहकर फाटा येथे दिनांक 19/5/2020 पासून मोफत अन्न छत्र स्वरुची हॉटेल परिसरात सुरू करण्यात आले आहे। पहिल्या दिवशी 10 वाजेपासून अन्नदान करून सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री सतीशजी गुप्ता, नगराध्यक्ष सौ प्रियाताई कुणाल भोंद्रे, अंबिका अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार कोठारी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे व सचिव प्रेमराजजी भाला, श्रीराम नागरी बँकेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, नगरसेवक विजय नकवाल, नगरसेविका अर्चनाताई कबुतरे, शैलेजी पाहेती, संजय आतार, चिखली अर्बन बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते। याबद्दल माननीय सतीश शेठ गुप्ता यांच्याशी प्रत्येक संपर्क साधला असता त्यांच्या प्रतिक्रिया प्रेरणादायी। नमस्कार, आपण पाहतात की जगामध्ये सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ह्या कोरोनामुळे श्रीमंत असो गरीब असो कुठलाही आर्थिक व्यवहार थांबलेला आहे आणि अशामध्ये जे काही बाहेर गावून जाण्यासाठी जे काही शासनानं आता निर्देश काढलेले आहेत त्या निर्देशांमध्ये आपण आपले घरी जावं, परंतु जात असताना कुठल्याच प्रकारची हॉटेल व्यवस्था नाही, म्हणजे जेवणाची व्यवस्था नाही, फराळाची व्यवस्था नाही। तसं या ठिकाणी चिखलीमधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार विभागाच्या माध्यमातून, म्हणजे चिखली हा जो तालुका आहे या तालुक्यामधून प्रॉपर चिखलीमधलं हे जे गाव आहे या गावामधील मोठ्या प्रमाणावर ज्या सहकारी संस्था आहेत आणि या सहकारी संस्थेचं मोठं योगदान सगळ्या बाबतीमध्ये असतं, सामाजिक कार्य असो कुठल्याही प्रकारच्या आर्थिक नियोजनामध्ये सहकारी भागामध्ये असतो आणि अशातच एक दालन झाल्यानंतर चिखली अर्बन बँक या चिखली अर्बन बँकेच्या माध्यमातून एक मनामध्ये विचार आला आणि या विचारामध्ये असं केलं की आपण जे आपले भारतीय नागरिक आहेत जे सध्या प्रवास करत आहेत जे दीनदुबळे आहेत कुठल्याही समाजाचे असो कुठल्याही बाबतीत आर्थिक असो कुठल्याही कशाचे असो या सगळ्यांच्यासाठी आपण कुठेतरी एक काहीतरी मदत असावी आणि या मदतीमधून जेवणाची व्यवस्था या सुरूची एक भोजनालयाच्या माध्यमातून चिखली अर्बनच्या माध्यमातून ही एक व्यवस्था केलेली आहे आणि आपण पाहतात की या चिखली अर्बन आणि त्याचबरोबर सहकारी विभागातील सर्व कर्मचारी रस्त्यावरती प्रत्येक वाहनामध्ये या सगळ्यांची म्हणजे वाहनामधल्या सर्व प्रवाशांना थांबवत आहेत, त्यांना सॅनिटायझाईज करत आहेत आणि त्याचबरोबर इथल्या प्रत्येक वाहनाची विचारपूस करून त्यांना भोजनासाठी या ठिकाणी आग्रह करत आहेत। आपण पाहतात की आदरणीय सतीश भाऊ गुप्त चिखली अर्बनचे अध्यक्ष आणि ते आपल्या वैयक्तिक विचार करून या ठिकाणी सर्वांसाठी या बघा दुपारचे 1:30 आहेत आणि या दुपारच्या 1:30 उन्हामध्ये सुद्धा ते प्रवाशांची विचारपूस करून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करतात। मी आदरणीय सतीश भाऊंना विनंती करतो की आपल्या मनामध्ये हा विचार कसा आला आणि आपल्याकडून कशी प्रेरणा मिळाली, मी त्यांना विनंती करतो की त्यांचा एक प्रवासी आहे, त्या प्रवाशांनी थोडी मला विचार की बाहेर जाणार का नाही ते कसं वाटतं। माझी सर्व गेलो होतो परंतु देणुपुराच्यापासून बुलढाण्यापर्यंत एकही हॉटेल चालू नव्हती, सकाळपासून बिलकुल मला अशी भूक लागली होती, तहान लागली होती, मी वाट बघत होतो की सुद्धा आपल्याला खायला भेटत किंवा कुठं पाणी भेटत, येताना मला इथं कुठंतरी अशी गडदा दिसल्यासारखं वाटलं। आता मी इकडे येताना विकत घेण्यासाठी आलो असं वाटलं, विकत हे काहीतरी विकून राहिले, मला विकत पैसे होते माझ्याकडे, पैसे आहे विकत खायची इच्छा आली माझी, मी इथं आलो होतो ते फ्री आहे म्हणजे जेवण एकदम फ्री आहे म्हणे आणि ते चिखली अर्बनचा उपक्रम आहे, ते अध्यक्ष चिखली अर्बनचे गुप्ता सतीश गुप्त म्हणून आहे त्यांनी हा उपक्रम ठेवला, त्यांची सुद्धा धन्यवाद। एकदम मी नाश्ता करून मला एकदम समाधान वाटलं आणि ती आनंद होती। बरं हा जो त्यांनी हा जो एक प्रकारचा म्हणजे आम्हाला समाधान प्रकल्पावरून म्हणजे एकदम चांगला उपक्रम आहे, प्रत्येकानं याचं म्हणजे असं दान धर्म तरी केला पाहिजे, पैसे लवकर अन्नाची उपलब्ध आहे की इतर त्या भावना एकदम असं जे हे मात्र एकदम मोठे आणि त्यांना याचं काहीतरी पुण्य करणार। बघा आपण पाहतात की प्रवासी रस्त्यानं ज्यावेळेस आपला विचार करतो की आपण काहीतरी शोधावं, आपला पैसा आहे परंतु कुठेच हॉटेल या ठिकाणी सुरू नाही,
अशा मध्ये यांना असं वाटलं की आपण काहीतरी तिखट खावं, आपण काहीतरी नाश्ता करावा, परंतु आपण पाहत आहोत की या ठिकाणी मोफतपणे त्यांना या ठिकाणी सर्व फराळाचं विशेष जेवणाची व्यवस्था केली, त्यामुळे यांच्या मनामधून हर्षित होते. खरंच आमच्यासारख्या एखाद्या ज्याला काही जेवण नाही, ज्याला अर्थ काही मिळत नाही, विकत नाही, कुठल्याच प्रकार नाही अशी व्यवस्था केली, तर त्याला मग आपण पुन्हा बघू. बघा, चला मग आता एक आपण महत्त्वाचं व्यक्तिमत्व पाहणार आहोत, ज्याला आपण सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य आमच्या चिखली नगरामध्ये, त्याचबरोबर चिखली परिसरामध्ये त्यांचं नाव आहे सतीशभाऊ गुप्त. यांच्या प्रेरणेने हा जो भोजनाचा म्हणजेच मोफत भोजन देण्यात येत आहे, सुरुची भोजनालय, म्हणजेच सहकार विभागाला एक प्रकारची चालना देण्याचं काम आदरणीय सतीशभाऊंनी केलेलं आहे. मी सतीशभाऊंना विनंती करतोय की आपण हा जो प्रकल्प आहे किंवा ही जी योजना आहे ती आपल्या डोक्यात कशी आहे किंवा आपल्या मनामधून कशी वाटते, कारण आता सगळ्याच्या मनात आहे मोफत जेवण हे कशा प्रकारे आणि कशा प्रकारचे आपल्या मनामध्ये आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण काय योजना करणार आहोत. आपण म्हणजे मी पर्टिक्युलरली सतत प्रवास करणारा एक कार्यकर्ता, मी डॉक्टर सुरू झालं तेव्हापासून बघतोय की वाहनांची पण संख्या एकदम मर्यादित होती, फारसे वाहनं जात नव्हते, ट्रक ट्रान्सपोर्ट करून काही चालू नव्हतं. परंतु लॉकडाऊनचे जे विविध स्टेजेस आल्या त्यात एक स्टेज अशी आली की काही प्रवाशांना आपण मुभा दिली शकतो, परंतु पुण्यापासून ते चिखलीपर्यंत कुठे प्यायचं पाणीसुद्धा अवेलेबल नाही. लोकांकडे पैसे नाही असं नाही, परंतु सगळे रेस्टॉरंट हॉटेल सगळे कस्टमर पैसे असूनसुद्धा प्यायचं स्वच्छ सुंदर थंड पाणी पण मिळू शकत नाही ही वास्तविकता आहे. अशा परिस्थितीत हा विचार धक्यात झाला. मग याच्या फायनान्सची काय व्यवस्था होईल, तर फायनान्सची म्हणजे मी विद्यार्थी आहे, माझा फारसा ज्योतिषावर भविष्यावर विश्वास नाही, परंतु कधी काळी मी एका डिकेटमध्ये नाचला गेलो तिथे एका प्राध्यापकाने माझा हात पाहून हे सांगितलं होतं की आयुष्यात तुझ्याकडे पैसा कधीच असणार नाही, पण कुठलंही काम तू ठरवलं तर पैशासाठी कधीही बंद पडणार, तो विश्वास ठाम आजपर्यंत मी पाहिलं. कुठलंही काम तुझा हात झाला फार पैशाची चिंता न करता झाला, आपोआप पैसे येतात, काम होतं सगळं. मी हा विचार केला की आता हे लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल हे निश्चित नाही, तर असं काही करता येईल का, म्हणून सहकाऱ्यांशी चर्चा केली. सहकार नगरी आहे चिखली, 75 सहकारी आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतो. सगळ्यांशी फोनवर बोलतो, सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही चालू करा, काहीच अर्थ नाही. म्हणजे त्याच्यात असं नाही आहे की मी ज्या राजकीय विचारसरणींचा चाहता आहे तेच होते असं नाही. काँग्रेसचे लोक असतील, विविध मत प्रवाहाची लोक असतील, सगळ्यांनी म्हटलं की चांगली कल्पना. आता जी 10 मिनिटांपूर्वी राहू डॉक्टर यादव ही काँग्रेसची मंडळी पण ती स्वतः येऊन गेली, त्यांनी सांगितलं की आम्हाला कधी द्यायचं ते तुम्ही सांगा, आणि सरकारांची अनेक मंडळी पुढे आली. आता हे कालपासूनच प्रकल्प सुरू झाला, मला सांगताना अतिशय आनंद होतो, किमान 50 लोकांनी मला हे म्हटलं की भाऊ काहीही असलं आम्हाला काय करायचं तेवढंच. माझे 2 नाते त्यांच्या कामाने लग्नाने काल आले होते, त्या दोघा नातेवाईकांनी 1-1 दिवस वाटून घेतला. पैशाची कुठं कमतरता नसते, कल्पना डोक्यात येणं, प्रवासी असल्यामुळे साधन प्रवाशांची काय अडचण आहे ते लक्षात घेऊन आता या ठिकाणी सम्रांत कुटुंबात सगळं जमत आहे. त्यांना काही कमतरता असेल अशातला भाग नाही, पण तर त्यांचं पाणी जवळच संपलेलं आहे, डबा आहे, पण खायला चांगलं ठिकाण मिळत नाही. जे काय आपण अवेलेबल करून देऊ शकतो ते जर करून दिलं तर समाजसाठी सोबत येतो. अनेक दारिद्र्य व्यक्ती आहे, लॉकडाऊन आहे, लोकांच्या कमाया बंद आहे, अशा परिस्थितीतही समाजाचं आपण देणं लागतो हा विचार करून लोक देतात. बघा, अनेक बाबतीमध्ये सघन कुटुंब आहेत, विशेष म्हणून सर्वांकडे आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा सघन आहेत, सगळ्यांकडे पैसा आहे, म्हणजे पैसा असून सुद्धा समोर घेण्यासाठी काही वस्तू मिळत नाहीत अशामध्ये, आणि त्याचबरोबर जे गरीब आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही, त्या दोघांचाही विचार करून एक प्रेरणा घेऊन, आणि विशेष म्हणजे असं म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एखाद्याचे हात घ्या. ज्योतिषाने सांगितलं की बा तुझ्या हातावरती जे काय असेल नसेल ते विषय वेगळा, पण तू जे करशील त्या करण्याच्या कार्यामध्ये तुला अनेक लोक सहभाग करतील, आणि नक्कीच तीच पावती आज ठिकाणी मिळत आहे. आपण जगामध्ये पूर्ण देशामध्ये कुठलाही समाजाचा असो, कुठल्याही बाबतीमध्ये कुठलाही राजकारणी असो, सगळ्यांना या कोरोनामुळं अतिशय भयान अवस्थेकडे नेलेलं आहे, आणि अशामध्ये एक आशेचा किरण समाजामध्ये पाहतो आपण की शासनाचे नियम सर्वजण पाळत आहेत,
परंतु काही अशा काही घडामोडी घडत आहेत की ज्यामध्ये ठराविक काही दुकानं बंद आहेत, ठराविक काही सुरू आहेत, पण अशामध्ये जे उपहारगृह आहेत ते बंद आहेत. आणि आपण पाहत आहोत की अनेक कर्मचारी वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठी काही ना काही हातभार लावत आहेत. त्यातलेच एक व्यक्तिमत्व आहेत, मी त्यांना एक पुन्हा प्रश्न विचारतो की येणाऱ्या काळामध्ये या सुरुची भोजनालयाच्या माध्यमातून, म्हणजेच मोफत भोजनालयाच्या माध्यमातून आपण तर भोजन तर देणार आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये आपण अजून कुठल्या प्रकारच्या म्हणजे नवीन काही उपक्रम तुम्ही करू शकाल का, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या एखाद्या व्यक्तीला त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आपण आता जेवणाचा उपयोग केलेला आहे, पण पुढे चालून जर एखादा दुसरा उपक्रम जर कोणाला सुचवायचा असेल तर आपण काय सुचवू शकता? मला असं वाटतं की किमान गरज जी ती पाण्याची आहे, आणि बघता तुम्ही रोडवर हे ड्रायव्हर लोक जे आहेत यांचं जर एक सवय पाहिजे आपण तर यांना चहाची अतिशय आवडते. हां, त्यांना जर चहा मिळाला ना तर 4-5 त्याच्यानंतर ते सातत्याने चांगल्या पद्धतीने ड्रायव्हिंग करू शकतात. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केलेली की आता दूध साखर आणि पत्ती आणून ठेवा, जो कोणी चहा मागेल त्याला चहा पण द्या. तर चहाचा उपक्रम या ठिकाणी आपण चालू करतो. मला असं वाटतं की ही व्यवस्था ठिकठिकाणी व्हायला पाहिजे, जेणेकरून कोणी उपाशी राहणार नाही, उपाशी झोपणार नाही. हे आपलं सकाळी 8 ते रात्री 8 आहे. आता मी त्यांना विनंती केली आमच्या काम करणाऱ्या लोकांना, ते म्हणा भाऊ आपण सहाला चालू काय अडचण, कारण सकाळी ट्रॅफिक खूप असतो. सकाळी जो परिसर आपल्याला दिसतोय, मी विनंती करतो कॅमेरामॅनला की मागच्या सगळ्या हॉटेल्स वगैरे सगळे दाखवा. मला तर वाटतो हा बुलढाणा जिल्हा आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये मेकर फाटा म्हणून हा प्रसिद्ध आहे. यावर या विभागामध्ये या भागामध्ये एवढी वर्दळ असते, काही कालावधी तर दिवसभर इथल्या हॉटेल्स उघड्या असायच्या. पण आपण शोकांतिका बघतोय अनेक मोठ्या मोठ्या प्रमाणाच्या हॉटेल्स आहेत तो पूर्ण बंद आहेत. आणि अशा ठिकाणी जिथे प्रवाशांना काही सुविधा मिळतील का असं या ठिकाणी अन्नछत्र सुरू केलेलं आहे. मी यांचे खरंच आपल्या सर्वांच्या वतीनं, भारतवासियाच्या वतीनंच नव्हे तर जगाच्या सर्व कल्याण करणाऱ्या लोकांच्या वतीने मी भाऊंचे आभार मानतो. आपण 2 मिनिटं आपण या प्रवाशांचा थोडीशी मुलाखत घेऊ. आपण बघत आहात की अनेक प्रवासी आहेत, रस्त्याने कुठल्याच प्रकारची हॉटेलची व्यवस्था नाही, आणि काही प्रवासी आनंददायी वातावरण रेग्युलर जसं आपण बघतो हॉटेल्समध्ये जेवणाची जी व्यवस्था असते तसे काही प्रवासी बसलेले आहेत. मी यांना विनंती करतो, आप बताइए आपको कैसा फीलिंग्स हो रहा है? अभी जैसा देश में माहौल चल रहा है कोरोना वायरस का, तो सभी लोगों से दूरी बना के रख रहे हैं. सबको डर है कि अगर हम इन लोगों को बुलाएंगे तो हम भी इनसे इफेक्ट हो सकते हैं. बट यहाँ हमें बहुत अच्छा मिला बिकॉज आप लोग आगे से आके हमें बुलाए यहाँ पे, तो ये चीज़ें बहुत अच्छी लगी. यहाँ का पानी मिला, खाना मिला, हमारे लिए बहुत अच्छी बात है. आप कहाँ से हो? हम लोग बिहार के रहने वाले हैं. हम लोग पुणे से आ रहे हैं, हमें घर जा रहे हैं. बघा आपण पाहत आहोत विद्यार्थी आहेत, विद्येचं माहेर असलेलं पुण्यामधून आलेले विद्यार्थी आहेत. आणि आता हे कुठे चालले आहेत? बिहार. बिहारला चाललेले, पटना चाललेले. बघा किती सुंदर त्यांच्या मनामधले जे फिलिंग्स आहे आपल्याला की अशा प्रकारची सुविधा मला वाटतं सर्व लोकांनी केली पाहिजे. धन्यवाद. आपण या ठिकाणी जे काही आता स्वयंपाक करणारे आहेत आपण थोडीशी बाईट देऊ, त्यांना कसं वाटतं फिलिंग? आपण सकाळपासून आहात आणि या अन्नछत्राबद्दल तुमच्या मनामधून कसं वाटतं? अनेक प्रोग्राममध्ये अनेक हॉटेल्समध्ये आपण आर्थिक व्यवहार पार्ट टाइम देत असतो आणि त्यावर स्वयंपाक किंवा काहीतरी देत असतो. आज तुम्ही या अन्नदात्याला त्याचे काही जेवण देत आहात यावर आपल्याला कसं वाटतं? एकदम आनंदी वातावरण वाटतं. आपल्याला नेमकं यातून काही आता हे अन्न आपण 4 लोकांनी खाल्लं पाहिजे, यातून तुम्हाला असं का वाटतं की माझ्या हाताला काहीतरी जात आहे कोणाला असं वाटतं? माझ्या हाताची टेस्ट आणि बनवायची उत्सुकता याबद्दल मला ते एकदम चांगल्या प्रकारे वाटतं. आपण पाहत होतो की सुरुवातीला काही वाहनांना थांबून आग्रहाची विनंती करते की इथे जेवणासाठी या भुनाठी या हे सकाळपासून कालपासून जे काही कर्मचारी मला सेवा व्हावी जे लोक आहेत ते लोकांना उत्स्फूर्तपणे थांबवत आहेत आणि म्हणत आहेत की या भोजनासाठी या. मी त्यांना विचारतो की आपल्याला या काय या ज्या उपक्रमामधून तुमच्या अंतकरणातून तुम्हाला काय वाटतं? ही जे सामाजिक कार्य आहे आणि दूर राज्यातून जे आलेले आहेत त्यांना प्रतीचा याच्यात मदतीचा हात एक सहकारच्या क्षेत्राच्या माध्यमातून आपण दिला पाहिजे त्याकरता प्रयत्न करत आहोत आणि सगळ्यांचा त्याला आपल्याला आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. एक प्रकारे त्यामध्ये येतून आनंद मिळतो. आनंद कसा? आनंद म्हणजे एवढे लोक आम्हाला येऊन धन्यवाद करतात, खूप म्हणजे मनापासून मानसिक समाधान मिळतं. जसं ते एक ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यात त्यांना जे रस्त्यात फॅसिलिटी मिळत आहे किंवा ते आम्ही प्रोव्हाइड करू शकत आहे. आपण पाहत आहे की
अचलपूरला चाललेले आहेत काही अँबुलन्सच्या माध्यमातून. अचलपूरला काही लोक चालले आहेत म्हणजे लॉकडाऊन म्हटल्यानंतर आपापल्या घरी जात आहेत, आणि अशामधून हे सगळे सेवाभावी लोक आहेत ते मोफत अन्नासाठी सगळ्यांना बोलत आहेत. मी यांचे माझ्या विशाखा टी व्ही आणि आवाज इंडिया टी व्ही खूप श्रद्धेचे आभार मानतो. त्यानंतर आदरणीय आमचे मित्र वानखेडे सर यांना मी काही प्रश्न विचारतो. संपूर्ण जग या कोरोनाच्या महामारीतून जात असताना चिखली अर्बनचे अध्यक्ष माननीय सतीश गुप्त यांच्या संकल्पनेतून या अन्नछत्राची सुरुवात झाली. अतिशय भाऊक करणारे क्षण आम्ही या 2 दिवसापासून अनुभवत आहोत. लोकांचा काही जो पैसा आहे काही जो पैसा नाही, अशा सर्वांना चहा नाश्ता बिस्किट ही सगळी व्यवस्था चिखली अर्बन परिवारातर्फे आणि चिखलीतील सहकारी संस्थांतर्फे केल्या जात आहेत. या सर्व बारीक पुण्याच्या कामामध्ये आम्ही आमचा खारीचा वाटा मदत करून उचलत आहोत, सेवा देऊन उचलत आहोत. मी व माझे चिखली अर्बनचे पूर्ण कर्मचारी या यांच्या संकल्पाला पूर्णत्व मिळण्यासाठी सदैव तयार आहोत.